गळू झाला बस बस काय प्रत्येक भजनात पीएनआर नंबर दिला जाता समज जर कॅन्सल झालं तर पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ सहज बनवतोय एक मजा मस्ती. आपण दर वेळेला भजनं 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 बघत आलो आहे पण त्या भजनामधली मजा आहे ना आज आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत आणि अशाच पद्धतीचा छोटा मोठा असा हा ब्लॉग असेल. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना लगेच पहिलं सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील. वेळ न घेता पुढे लगेच चालू करूया. पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपल्या घरच्या आणि त्यानंतर मग भजनाला जाऊया. तर इथे ईशांत आणि सुयश काही होत्यात कॅरम खेळत आहेत आणि ज्याचं पण हा बोल 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 यूट्यूब चॅनलचं नाव सांग ना मग. जुनियर ईशान गेमिंग या पण चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तिथे गेम चालूच असतं आपला. आणि मी गणपती बाप्पाचा व्हिडिओ बनवला नव्हता या वर्षीचा म्हणजे माझ्या घरचा गणपती बाप्पा. तर हा आमच्या घरचा गणपती बाप्पा आहे आणि आता आपण त्याची पूजा करूया आणि भजनाला जाऊया. तर एवढं मोठं भजनी मंडळ असून फक्त तीन माणसं काम करत आहेत, हितेश, जयेश आणि ऋषिकेश. आता नोट केलं आहे मी, काय माहीत हा तिघांचा पण शेवट हितेश जयेश ऋषिकेश. ओके, तर इथे तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात सगळेजण येते. हा श महत्वाचा आहे, श महत्वाचा आहे. बरोबर, अजून शवाले बरेचसे येऊचे आहेत नाही. तुका ना ए वर बघा फॅन लावा का परम पूज्य सगळा परम पूज्य कोण ते आत्रे करोस्कर अडकर 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 येतले अडकर टायमिंग पक्के असत बुवा येतील. बुवा येईपर्यंत आपण थोडा पिठी ढवळूया, जरा पिठी ढवळूया कारण आम्हाला एवढं काही ज्ञान नाही आहे. अंदाजपंचे वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथे नवीन तवळजी बसवलेत आम्ही. इथे झाडकर बघूया कसं काय साथ जुळत आहे. आणि तू काय वाजवतो बाबा? चक्की चक्की वाजवतो. कॅमेरा बंद आणि मेन बुवा आले निदा झाडकर यांचं आगमन. सर्व भजनी बुवांनी आणि धरकरी टाळकरी पकवाजी तबलजी या सर्वांनी तांडेल काकांच्या घरी लवकरात लवकर यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. राम कृष्ण प्रॅक्टिस केलेली आम्ही भजीचा मधला हे स्वप्नील प्रॅक्टिस केलेली आम्ही. आता तुम्ही येऊच्या आधी आता बुवा येऊच्या आधीच कार्यक्रम आम्ही उरकून टाकणार असतो. आता तबलजी हा पेटीवालो होतोय बंगारो हा पेटीवालो तो बोलतोय. एक दोन तिघांचा तयारी केली आम्ही सामान कोणी दिला. बरोबर,
चुकून दिला वर्जन कसला माहिता टिल्लू घेऊन मोठे ग्लास वर्जन आहे मला लग्नाक ऍडव्हान्स दिलेले होते बारशाक ऍडव्हान्स दिलेले होते नको कुठे नको उगात नको लोक एक बाजू आपल्या जीवाच्या मनान घेतलो काय करत काय नाही अरे मनात टाकत देऊ काही घेवायच पट्टी कशी बघून आणि उद्या तू एकच दिवस गावतलो पेटी मला संकष्टी घाल ना तुमका तितक्यात लावा ना गेला मग दादी सारला आता कोणी काय दिला तर कसं खाताना भारी तू आयटम असलो तर वाजले जवळपास 7 आणि अजूनपर्यंत आमचा वजिनी मंडळ थोडे थोडे एक एक उगा होत एवढे माणूस आतापर्यंत जमली पकवाची जिलो हो मेन माणूस नाही आमचा पकवाज सत्यनारायण सत्यनारायणाच्या पूजेची प्रसादी खाऊन गेलो हॅलो इथे बस पाठावर मुंबई मुंबईच्या माणसांनी पाठावरती बसायचं ज्युनियर भाऊ आडकर त्यांचा सुपुत्र कौस्तुभ आडकर असं त्याचं नाव आहे ना बाबू नाव एकदा सांग तुझं काय ते कौस्तुभ मधुसूदन आडकर ओके धन्यवाद मंडळ आभारी आहे आता दात लावून दिलास काय करू आता काय येऊन दे तू रो रोहित तर फायनली भजनाचे सगळे धरकरी टाळकरी आणि कोण गरकडी 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 नाही मला गरकडी गरकडी ना हे गरकडी ना आणि गरकडी पेटीवाले बुवा सर्व बुवाजी सगळे आणि आता आपण भजनाला लवकरच सुरुवात करत आहोत चालू बुवा Oh, yeah.
ताली तरी ही गेलो पाव रे वाडू काय यार हाल ए जे टाकी से कोण सांगाल पाटी तकडे आमचे मिसळे वाट बघतत कधी पासून आता बरसानी आहे उद्या बरसानी आहे तुला तर काय येऊ निमू पाहिजे हॅलो असते बघ हां गलातून 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 हे देवाज राज इज्जतच नाही तर पहिल्या घरातला भजन सरला आणि आता आम्ही जातो आमच्या घराकडे जातो. हा दुधाचा ग्लास काय सरला नाही अजूनपर्यंत एवढा मोठा बघा वा वा जीव येतो सबर पूर्ण पोट फुल करून आम्ही आता आमच्याकडे भजन चालू करतो. लगेच आता चालू होईल भजन. लोकच्या बाजूला बसत सर गावातला माझ्या खाली बघून चालायचं लागतं. तिसरा भजन हा आणि आता आम्ही जातो आहे सरपंचाबाई म्हणजे आपल्या गावाचे सरपंच परुळेकर ज्यांचा आपण ज्यांच्या मिस्टरांचा आपण व्हिडिओ बघितला होता. बांद्यावरची बत्ती लावायला गेलो होतो आणि मच्छीमारांसाठी जी आपण बत्ती लावली होती त्यांच्याच घरी आता आपण भजनासाठी जाणार आहोत आणि तिथल्या गमती जमती बघणार आहोत. ऑलरेडी आम्हाला थोडा उशीर झाला भजनाला यायला त्याच्यामुळे भजन चालू झालं आहे. ठीक आहे सर तसं पण काय लेट नाही झालं लवकरच पोहोचलं तर जाऊया भजनाला डायरेक्टली. विचार काय करतो आम्ही अडकलो येऊचे काय नाही.
कॅन्सल होतं बरं झालं बोला चटीकडे दिले चटी काय काम कर त्याला पाठवून देऊन सामान घेऊन काय जमणार नाही दोघ असते ते आठवड आणि दादा पाव गाव दिवार काढून झोपाट उठ म्हणून जाण उठ म्हणून आऊ माझ्या मते लय मोठी गहन चर्चा चालू आहे बुवा बसले असते गहन चर्चा चालू दिसतात आणि स्वतः रोहित बुवांचा राग गेलो आता आणि बुवाने पेटी लावलं मनोबावे अरे यार काय Yeah, no, no.